स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडते चॅनल दररोज नवीनवर. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आठवड मध्ये आपण अतिशय महत्त्वाची मोठी अपडेट बघणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरतीबाबत सर्वात महत्त्वाची मोठी अपडेट आहे. विद्यार्थी मित्रांनो, एक सुधारित जाहीर प्रकटन मित्रांनो ठिकाणी प्रसिद्ध केलं आहे. अगोदर मित्रांनो पहिल्या ठिकाणी प्रकटन प्रसिद्ध झालं होतं, त्यानंतर मित्रांनो दुसऱ्या ठिकाणी प्रकटन प्रसिद्ध झालं, आणि ह्यानंतर मित्रांनो हे तिसरं प्रकटन प्रसिद्ध झालेलं आहे. आता मित्रांनो हे जे प्रकटन आहे हे प्रकटन मित्रांनो सुधारित आहे. तर ह्यामध्ये मित्रांनो सुधारणा काय केली आहे आणि ह्या प्रकटनामध्ये काय सांगितलं संपूर्ण माहिती आपल्याला बघायची आहे. तर तुम्ही ठिकाणी बघू शकता मित्रांनो, रायगड जिल्हा परिषदेतर्फे मित्रांनो हे प्रकरण ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. यामध्ये अतिशय महत्त्वाची माहिती दिली आहे. माहिती अशी आहे की जिल्हा परिषद सरळ सेवा पदभरती 2023 अन्वय जिल्हा परिषद रायगड अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील घोषित केलेल्या रिक्त पदांकरिता घेण्यात आलेल्या ऑनलाईन परीक्षांती गुणवत्ता यादी व गुणवत्ता यादीनुसार सामाजिक व समांतर आरक्षण विचारात घेऊन तात्पुरती निवड यादी रायगड जिल्हा परिषदेच्या या संकेतस्थळ मित्रांनो प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. ठीक आहे, ही वेबसाईटवर जाऊन तुम्ही चेक करू शकता. पुढे बघा, प्रसिद्ध करण्यात आलेल्या जिल्हा परिषद रायगड अंतर्गत वरिष्ठ सहाय्यक लेखा, विस्तार अधिकारी सांख्यिकी, विस्तार अधिकारी कृषी, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी व आरोग्य पर्यवेक्षक या पाच संवर्गातील घोषित रिक्त पदे भरण्याकरिता तात्पुरती निवड यादीतील उमेदवारांचे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व दस्तावेज तपासणी करण्याकरिता मंगळवार दिनांक 20/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता जिल्हा परिषद रायगड कुट्टेबाग अलिबाग येथे आयोजित करण्यात आले आहे. म्हणजेच काय, तर 20 तारखेला मित्रांनो सकाळी 11 वाजेपासून आणखी मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन तुमची होणार आहे. पुढे बघा, जिल्हा परिषद रायगड अंतर्गत गटकमधील सरसेवा पदे भरण्यासाठी जाहिरात दिली होती. मधील मित्रांनो परिषद क्रमांक 9.16 येथे नमूद केल्याप्रमाणे कागदपत्र पडताळणीकरिता ओळखीच्या पुराव्यासाठी स्वतःचे मित्रांनो आधार कार्ड, निवडणूक आयोगाचे ओळखपत्र, पारपत्र, पॅन कार्ड, वाहन परवाना, फक्त स्मार्ट कार्ड प्रकारचे यापैकी किमान मित्रांनो कोणतेही एक ओळखपत्र व त्याची एक स्वाक्षांकित प्रत सोबत आणणे अनिवार्य आहे. म्हणजेच काय मित्रांनो, तर तुम्हाला ओळखपत्रासाठी आधार कार्ड, पॅन कार्ड किंवा मित्रांनो वोटर आय डी कार्ड असेल किंवा असे जे काही कार्ड असेल मित्रांनो आयडेंटिटी कार्ड, ते तुम्हाला घेऊन जायचं आहे आणि त्याचे झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे. पुढे बघ काय सांगितलं आहे, व 19 मध्ये नमूद केल्याप्रमाणे मूळ शैक्षणिक कागदपत्रे व इतर आवश्यक सर्व मूळ दस्तावेज त्यांच्या 2 साक्षांकित मित्रांनो प्रति, म्हणजेच काय, सर्व डॉक्युमेंट तुम्हाला न्यायचे आणि त्याचे मित्रांनो 2 साक्षांकित त्या ठिकाणी झेरॉक्स तुम्हाला न्यायचे आहे. 2 रंगीत पासपोर्ट साईज फोटोसह मंगळवार दिनांक 20/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता कुंटेबाग रायगड जिल्हा परिषद प्रशासकीय कार्यालय पोलीस अधीक्षक रायगड निवासस्थानाच्या शेजारी अलिबाग रायगड येथे न चुकता उपस्थित राहावे. तात्पुरत्या निवड यादीमध्ये समावेश असणाऱ्या व कागदपत्र पडताळणीकरिता पाचारण करण्यात आलेल्या उमेदवारास अंतिम निवडीचा कोणताही दावा करता येणार नाही आहे किंवा हक्क सांगता येणार नाही आहे याची कृपया नोंद घ्यावी. तसेच उक्त दिनांक 20/2/2024 रोजी सकाळी 11 वाजता कागदपत्रे दस्तावेज पडताळणीकरिता गैरहजर राहणाऱ्या उमेदवारांना निवड प्रक्रिये संबंधात कोणत्याही प्रकारचा दावा करता येणार नाही आहे किंवा हक्क सांगता येणार नाही आहे याची नोंद घ्यावी. आणि कागदपत्रे पडताळणीस उमेदवारास मित्रांनो स्वखर्चाने उपस्थित राहावे लागेल. म्हणजेच काय, तर तुम्हाला कोणतेही मित्रांनो खर्च मिळणार नाही, तुमच्या खर्चाने तुम्हाला ठिकाणी स्वखर्चाने त्या ठिकाणी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जायचं आहे. कधी मित्रांनो 20 तारखेला किती वाजता, सकाळी 11 वाजता सर्व डॉक्युमेंट न्यायचे आणि झेरॉक्सही न्यायचे आहे. पुढे बघा, कागदपत्र पडताळणी अंतिम निवड यादी माननीय जिल्हाधिकारी रायगड यांच्या अध्यक्षतेखालील जिल्हा निवड समितीचे मान्यतेनंतर रायगड जिल्हा परिषद संकेतस्थळ ठिकाणी यथावकाश प्रसिद्ध करण्यात येईल. म्हणजे ज्यांचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होईल त्यानंतर मित्रांनो अंतिम निवड यादी देखील जाहीर होईल, त्यानुसार मित्रांनो तुमचं देखील सिलेक्शन होणार आहे. तर मित्रांनो 20 तारखेला सर्व उमेदवारांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी जायचं आहे, त्यासाठी मित्रांनो हे जाहीर प्रकरण देखील प्रसिद्ध करण्यात आलेलं होतं. तर अतिशय महत्त्वाचं मित्रांनो ही अपडेट होती. अपेक्षा करतो तुम्हाला ही अपडेट आवडली असेल, व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटू अपडेटमध्ये नवीन अपडेट घेऊन, तोपर्यंत धन्यवाद.